तर दुसरी फेरीला सुरुवात होत आहे. पहिला सामना जो माता दर्शकांच्या भेटीला येतोय, वालचिन विपक्ष जुवेली, जय हनुमान क्रिकेट क्लब जुवेली विपक्ष वालचिन. इकडे असतील करंदुळे मॅन फ्रॉम जुवेली, बदलापूर क्रिकेटचा युवराज. तर दुसरीकडे असतील कॅप्टन सूर्या, ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. तेच दोन्हीही खेळाडू इन ॲक्शन आपण पाहू शकतो या मॅचमध्ये. तर मॅन ऑफ द मॅच जी आता मागील मॅच झाली त्याची असतील गोलंदाज अशोक एडे, ज्यांच्या माध्यमातून अतिशय चांगली बॅटिंग, अतिशय चांगली गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. मी मान्यवरांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी संपादित करायची आहे, ती म्हणजे अशोक एडे यांना. सर अशोक एडे जे मात्र अप्रतिम कामगिरी नक्कीच आपल्या संघासाठी नेहमीच करतात. त्यांचा शॉप सुद्धा आहे, तिथे जाऊन आपण नक्कीच भेट देऊ शकता, ब्रँडेड शॉप. तर अनिल धर्मा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस सॉरी सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत अशोक एडे सरांना. इथे मात्र मैदानाच्या आत जाऊया. पहिला चेंडू इथे मात्र लाईन पावी लागेल. येस, पंचांचा इशारा येतोय तो वाईट. अतिरिक्त धावेने धावसंख्येपुढे जाईल, जाऊन पोचेल एक धावावरती. म्हणतात ना बिन पायल के बजे घुंगरू, छुन 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 छुन. नक्कीच तेच पाहायला मिळालं, अजूनही एक चेंडू टाकला नाही आणि एक धाव ही धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाली. वालचिन विपक्ष जुवेली जी चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आत. महेंद्र गोलंदाज महेंद्र राउंड द विकेट, विकेट करायचा प्रयत्न इथे मात्र चेंडू हवे, क्षेत्ररक्षक जज करतील. इथे मात्र फंबल झाले, झेल सुटलेली आहे. तत्पूर्वी घेतलेली सिंगल, सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोचेल धोनी आकड्यावरती. स्वतःचा वैयक्तिक अकाउंट सुद्धा दीपकने या शॉटच्या मदतीने खुलला आहे. वैयक्तिक केक आणि सांघिक पाहू शकतो आपण दोन. दोन धावा धाव फलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज पंचांच्या उजव्या साईडने राउंड द विकेट. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न इथे मात्र बॅटीची कडा घेऊन चेंडू एस टी रक्षकाच्या हातात विसवतोय. निर्धाव चेंडूची इथे मात्र समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर, टू रन्स ऑन द बोर्ड. दोन धावा धाव फलकावरती. दीपक आणि आशिष अशी आपण बॅटिंगसाठी जोडी पाहू शकतो. वालचिंद टीमसाठी सलामीचे फलंदाज ओपनिंग पेअर जे मात्र मैदानाच्या आत आहेत. इन पिंक कॅप आपण दीपक, तर स्ट्राइकर एंडवरती पाहू शकतो आशिष. त्यांच्या समोर असतील महेंद्र. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जज करतील. तत्पूर्वी घेतलेल्या दोन धावा, अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच नानकर टीम आपल्याला विनंती असेल आपण त्या पडद्याच्या बाहेर बसायचं आहे. आयोजकांच्या वतीने विनंती असेल, आपल्याला सुद्धा इजा होऊ शकते आणि आमच्या प्लेयरांना सुद्धा इजा होऊ शकते. तर त्यासाठी विनंती असेल सहकार्य करायचंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ओहो हो, वॉट अ डिलिव्हरी, वॉट अ डिलिव्हरी. इथे मात्र अप्रतिम चेंडू जो मात्र हातळला महेंद्र यांच्या माध्यमातून. एक चांगलं षटक कशाप्रकारे फेकलं जातं याचं प्रत्यक्षिक उदाहरण आपल्याला नक्कीच पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये महेंद्र देत असताना. नक्कीच एक अप्रतिम कामगिरी जी त्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा तशीच प्रकारची कामगिरी हे महेंद्र करत असताना. फुल टॉस चेंडू इथे मात्र भिडकावून द्यायचा होता. क्षेत्रक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळतील काउस कॉर्नर रिझनमध्ये, कारण ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण, तितका चांगला थ्रो आणि अप्रतिम कलेक्शन सुद्धा. धाव एक संख्येने पुढे जाईल, जाऊन पोचेल ती सहा आकड्यावरती. सिक्स रन्स ऑन द बोर्ड, सॉरी पाच आकड्यावरती, फाईव्ह रन ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा बिग हिट करायचा प्रयत्न, कनेक्शन झालं नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि निर्धाव चेंडूनी षटकाची समाप्ती होते. एक षटकाचा वाजवी खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. प्रथम बॅटिंग करत असताना टीम वाळशिनने बनवले आहेत बिनगडीबाद पाच धावा, सहा धावा.
सामने 3 षटकांचे असतील, 5 धावा झाले आहेत. काही तांत्रिक कारणामुळे चुकीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. माणूस आहे, माणसाकडूनच चुकी होते, आणि जो चुकत नाही तो माणूसच नसतो. गोलंदाज प्रमोद आपल्याला पाहायला मिळतील वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांगे कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज. त्यांच्या समोर असतील स्ट्रायकर एंडवरती आशिष, नॉन स्ट्रायकर एंडवरती असतील दीपक. धाव संख्या धाव फलकावरती 1 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल बिनगडी बाद 5 फायरन्स विदाउट डॉट ऑफ विकेट, विदाउट अ विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड द विकेटचा मारा करतील. इथे मात्र बॅकफुटला जाऊन विकेट करायचा प्रयत्न, येस, इथे मात्र फलंदाज आउट होत आहेत. संघाला लागलेला हा होता धक्का क्रमांक पहिला. मोठा मासा गायला लागलाय, बिग फिश डाउन. आशिष बॅक टू द पवेलियन. पहिला विकेट जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला आशिषच्या माध्यमातून. धाव संख्या 5, 1 गड्याच्या नुकसानावरती टीम वालशिन. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज, राऊंड द विकेटचा मारा करतील. स्लो व चेंडू गतीमध्ये परिवर्तन होतं, इथे मात्र फलंदाजाला पिकिट करायचं होतं, प्रयत्न इथे मात्र फसला. निर्धाव चेंडूची इथे मात्र समाप्ती होते. धाव संख्या धाव फलकावरती स्थिर. संदगती मंदगती कासवचाप कछवाचाप खेळी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते वालशिन संघाच्या माध्यमातून. स्लो अँड स्टेडी स्टार्ट जी मात्र आपण नक्कीच पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये टीम वालशिनच्या माध्यमातून. म्हणतात ना, आगाज अच्छा नाही हुआ, अंजाम अच्छा करू शकतील का, हे तर येणारी वेळच सांगेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, स्लो व चेंडू, इथे मात्र शॉर्ट चेंडू होता. फलंदाज पूर्ण प्रकारे बीट झाले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. वारंवार डॉट चेंडू हे पडत आहेत. म्हणतात ना की तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, कब मिलेगा इन्साफ. इथे मात्र डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल, कधी मिळणार चौकार षटकार अशी फलंदाजच्याकडून अपेक्षा असेल ती म्हणजे डगआउटमधून. नक्कीच अशी अपेक्षा पूर्ण करू शकतील का फलंदाज, येणारे चेंडूच सांगतील. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पुल केला आहे चेंडू इनफील्डच्या आत, आणि खराब आपल्याला इनफील्डच्या मुळे. एक धाव कंप्लीट करून दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न केला, पण प्रयत्न इथे मात्र फसला. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावायचा प्रयत्न होता, पण त्या प्रयत्नात इथे मात्र फलंदाज दीपकला परतावी लागेल माघारी. येस, फलंदाज बॅक टू द पवेलियन. या बी के बी कुछ असूल होते, बुजदिलों के तो नकरे फिजूल होते, तशा प्रकारची इथे मात्र कामगिरी करावी लागेल. येस, तर इथे मात्र येस, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडीगुल क्लीन बोल्ड इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. संघाला लागलेला झटका क्रमांक 3, फलंदाजाला परतावा लागेल माघारी, कारण 3 विकेट जाऊन फलंदाज बॅक टू द पवेलियन. डीचे वारंवार विकेट
आपल्याला पाहायला मिळते. तुचल मैं आया अशा प्रकारची कामगिरी ही नक्कीच आपल्याला वालशिन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरीची अपेक्षा असेल ती म्हणजे डगआउट मधून, आणि तशा प्रकारची कामगिरी करतील का गोलंदाज पुन्हा एकदा प्रमोद गोलंदाजी मार्कवरती सज्ज. दोन गड्यांचा इथे मात्र पतन केला आहे त्यांनी, इथे मात्र लाईन पावी लागेल. येस पंचांचा इशारा येतोय वाईड, अतिरिक्त धावणी, इथे मात्र धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचेल आठ आकड्यावरती. 8 रन्स ऑन द बोर्ड विदाउट अ लॉ विथ लॉस ऑफ 3 विकेट. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच इथे मात्र हलक्या हाताने खेळला, चेंडू स्क्वेअर लेग क्रीजमध्ये ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी घेतली सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट, तिसऱ्या धावे नाही. इथे मात्र दोन धावेंवरतीच समाधान मानावं लागेल, आणि दोन धावांच्या मदतीने इथे मात्र षटक समाप्त होत आहे. दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला, आणि प्रथम बॅटिंग करत असताना टीम वालशिननी बनवले आहेत 10 गडी 2 गडी 3 गडी बाद 10. तीन षटकांचे सामने असणार आहेत याची सुद्धा नोंद करून घ्यायची आहे दोन्ही टीमनं. येस इथे मात्र प्रयत्न करत नाही आहेत वालशिन टीम. म्हणतात ना की चिकनगर विपक्ष मांडा पुढील होणारा सामना, दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस द बॉस मध्ये टॉस साठी यायचं आहे. मिड इनिंग्स मध्ये अन्यथा आपल्याला दोन धावांची पेनल्टी बसेल याची नोंद करून घ्यायची आहे. अजूनही बरेचसे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत, आपण वेळेचे पाबंद आहोत आणि ते वेळ आपल्याला कुठेतरी कमी करावा लागेल, आणि म्हणून विनंती असेल चिकनगर टीमच्या कॅप्टनला आणि मांडा टीमच्या कॅप्टनला आपण लवकरात लवकर टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. गोलंदाज इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज, विवेक इथे मात्र बिग हिट करायचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जज करतील. येस इथे मात्र अप्रतिम चेल जो मात्र लागलेला झटका क्रमांक 14. थँक्यू व्हेरी मच. चौथा गडी बाद, सो मात्र आपल्याला पाहायला माहिती टीम वालशिनसाठी ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र त्याचा वापर पाहायला मिळाला. धावसंख्या एकने पुढे सरकेल 11 धावाधाव फलकावरती. म्हणतात ना की हमारे मुकद्दर में क्या है ये तो नसीब की बात है पर हम कुछ ना करे ये तो गलत बात है, आणि इथे मात्र काहीही करत नाही आहेत असं आपल्याला नक्कीच प्रामुख्याने पाहायला मिळतं टीम वालशिनच्या माध्यमातून, कारण मोठे फटके मारायचा प्रयत्नच इथे मात्र होत नाही आहे. पुन्हा एकदा इथे मात्र मिसटाईम फटका जो मात्र पाहायला मिळतो, चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक तैनात, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट, पुन्हा एकदा ओव्हर थ्रो, तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार, दोन धावांवरती समाधान मानावं लागेल आणि दोन धावींच्या मध्ये तिने धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 13 आकड्यावरती. 13 रन्स ऑन द बोर्ड. संतगती मंदगती ही नक्कीच वालशिन टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आमचे जवळचे मित्र, आमचे साथी समालोचक, मॅन फ्रॉम जुवेली, जुवेली गावची एक अप्रतिम आवाज, महेश धुळे उर्फ मॅडी यांच्याकडून सुद्धा जय हनुमान जुवेली टीमला शुभेच्छा आल्या आहेत. ते मात्र पुन्हा एकदा बिग हिट करायचा प्रयत्न, टॉट चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 13 धावा धाव फलकावरती, 1/3 आणि 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा स्लो व वन गतीमध्ये परिवर्तन जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. याला म्हणतात फलंदाजाला गुलीगत धोका देणं, आणि तो धोका देत आहेत गोलंदाज फलंदाजाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, इथे मात्र गेंद डालण्याच्या तिथे वाशिमे, गेंद गई काशिमे, यॉर्कर टाकायचा चेंडू होता, इथे मात्र लाईन भरकटताना आपल्याला पाहायला मिळतील.
व्हाइट बॉल, व्हाइट चेंडू, व्हाइट प्लस वन, एकूण दोन धावा आणि दोन धावींच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाईल. चावण पझल 15 या आकड्यांवरती, 15 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. पुन्हा एकदा दिशा भटकलेली आहे, पंचांचा इशारा येतो येस. व्हाईट चेंडू, व्हाईट बॉल, अतिरिक्त धावांनी धावसंख्या पुढे जाईल, 16 धावांवरती पोहोचेल. बॅटीतून रन निघत नाहीत, एक्स्ट्राच्या स्वरूपात निघत आहेत, पण कसे यो रन येणं महत्त्वाचं आहे ते म्हणजे टीम वाल्शिनसाठी. येस, तर इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि निर्धाव चेंडूनी षटकाची समाप्ती होते. 3 षटकांचा वाजवी खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि प्रथम बॅटिंग करत असताना वाल्शिन टीमने बनवले आहेत 4 गडीबाद 16. विजयासाठी ज्युवेली टीमला 17 धावांची आवश्यकता असेल 3 षटकांमध्ये, आणि याचा पाठला कसा होणार आहे याचं आम्ही धावतं वर्णन ऐकणार आहोत. मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक, आणि नक्कीच, पण त्या अगोदर आमच्या सरांच्या माध्यमातून टॉस होणार आहे. जाधव सरांकडे मी जातोय इन द कॉमेंट्री इन द टॉस बॉक्स. ओव्हर टू यू जाधव सर. धन्यवाद प्रसन्ना. तर नक्की दुसऱ्या राऊंडचा दुसरा सामना असेल, एका बाजूला असेल मांडा तर दुसऱ्या बाजूला असेल चिकनघर, तर दरम्यान मान्यवरांच्या शोभा असते टॉस होत आहेत. नक्की स्वतः आयोजक होत आहेत, विष्णू सरांच्या शोभा असते टॉस होतो आहे. तर एका बाजूला असेल शूर आणि एका बाजूला असेल वीर. नक्कीच सरांना सुद्धा विनंती असेल. मान्यवरांना विनंती असेल स्थानापन्न व्हायचंय. नक्की टॉस जिंकलेला दुसऱ्या राऊंडचा सामना आहे, 3-3 षटकांचा सामना असेल हा, तर नक्कीच काय तुमचा निर्णय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करणार आहात तुम्ही, दोन्ही संघाने एक सामना जिंकले आहे, समोरचा संघ सुद्धा चिकनघर आहे, तर नक्कीच त्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? आम्ही 25-30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 25-30 धावापर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल, असे कुठले गोलंदाज आहेत तुमच्याकडे का त्यांना तुम्ही त्या 25-30 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? अशोक आहे, जगन्नाना आहे, अनिल आहे, संकेत भोईर आहे. नक्कीच. तर एक शेवटचा प्रश्न असेल, या आयोजनाबद्दल काय म्हणाल तुम्ही? आयोजन तर खूपच चांगलं आहे आपल्या परिसरामध्ये, आणि आम्हाला खेळायची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तर तुम्हाला आता प्रथम फलंदाजी करायची, 3 षटकांचा सामना आहे, तर किती धावापर्यंत मजल मारण्याचा तुमचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा मारायचा प्रयत्न करू. समोरचा संघ सुद्धा मांडा संघ आहे, आता ते त्यांचा सामन्याला खूप सुरेख त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजी झाले, दुसऱ्या आमचे सामना आहे. तर नक्कीच तुम्ही इथे खेळताय आटाळी परिसरामध्ये, नक्कीच तुम्हाला काय वाटतं इथे खेळायला? काय नाही, चांगलं टुर्नामेंट आहे, चांगलं वाटतं. नक्कीच. तर धन्यवाद दोन्ही संघांना, खूप खूप शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच जाधव सर. नक्कीच 18 चेंडू विजयासाठी 17 धावा, ज्युवेली टीमला एक मापक लक्ष जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. करण आणि रोशनची जोडी जी मात्र नक्कीच मैदानाच्या आत, ज्युवेली टीमसाठी ओपनिंग पेअर सलामीचे फलंदाज. ये स्पीडअप करायचं आहे, पंच विनंती असेल आपल्याला की स्पीडअप लवकरात लवकर करायचं आहे. हॅलो, चौकार नानकर संघाला शेवटची विनंती असेल की त्यांनी पट्टीच्या बाहेर बसायचंय, आणि माझ्या डाव्या साईडला देखील एक खेळाडू का पट्टीच्या आतमध्ये आहे.
नक्कीच करणच्या बॅट मधून आपण जुवेली गावचा ड्राइव्ह पाहिला। हॅलो 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 चेक हॅलो हॅलो पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटका जो मात्र करणच्या माध्यमातून आपण पाहायला। चार धावा धाव फलकावरती, फोर रन्स ऑन द बोर्ड। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज। इथे मात्र बिग हिट करायचा प्रयत्न इथे मात्र झालाय सफल आणि संघाला मिळतायत चार धावा। बाउंड्री डीजे थैंक यू। आठ धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। प्रथम इथे मात्र बॅटिंग करत असताना टीम ने बनवले होते ते म्हणजे 16-17 धावांचं आव्हान असेल जो मात्र ज्वेली टीम साठी। आठ धावा धाव फलकावरती आहेत नक्कीच करणच्या माध्यमातून दोन खणखणीत स्ट्रोक जे मात्र आपण पाहिले सफल झाले आहेत पहिलेच। इथे मात्र लाईन पाहावी लागेल। येस पंचांचा इशारा येतोय तो वाईट। अतिरिक्त दावेणी धाव संख्या पुढे जाईल जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती। 9 रन्स ऑन द बोर्ड। विजयासाठी अजूनही 6-8 धावांची आवश्यकता। 15 चेंडू उर्वरित। नक्कीच एक सोपं आणि मापक समीकरण बनलं आहे जोवेली टीमसाठी। नक्कीच आमच्यासोबत जोडले गेले आहेत मिस्टर सँडी जे की ऑपरेटर आहेत जी टी सी लाईव्ह या वेबसाईटचे। सर सँडी सर नक्कीच निखिल पप्पू पाटील साहेब यांचं विष्णू डेव्हलपर्स चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत। थँक यू। स्पीडअप करायचे पंच। 13 धावा धाव फलकावरती। अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील। अजूनही 4 सामने इथे मात्र खेळवायचे आहेत। 14 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता। नक्कीच या षटकामध्ये समाप्त होऊ शकतो का सामना येतं बघावं लागेल कारण करणची बॅट अतिशय तापलेली आहे आणि त्याचा तडाखा बसतोय तो म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाला। इथे मात्र हलक्या हाताने खेळला पॉईंटच्या दिशेने इनफील्डच्या आपल्याला पाहायला मिळेल अप्रतिम क्षेत्र रक्षण पण थोडंफार खराब आपल्याला फिकी पाहायला मिळाली खराब आउट फील्डमुळे। नक्कीच एक धाव ची मात्र प्राप्त केली आहे। धाव संख्या धाव फलकावरती 14 रन धाव फलके उपर। इथे मात्र पॉइंटच्या दिशेने हा येतोय विजयाचा ब्रँडेड चौकार जो